हेलो एवरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चैनल इंग्लिश कॉर्नर विद माय सर। टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश ग्रामर पार्ट्स ऑफ स्पीच। बिफोर लर्निंग दिस टॉपिक, इफ यू आर न्यू प्लीज सब्सक्राइब माय चैनल। मित्रांनो, योग्य शब्दाचा योग्य ठिकाणी उपयोग करणे म्हणजे व्याकरण, अशी व्याकरण या शब्दाची व्याख्या करता येईल। इंग्रजी भाषेमध्ये लाखो शब्द असले तरी त्यांच्या योग्य जागा फक्त 8च मानल्या जातात, त्यांनाच आपण पार्ट्स ऑफ स्पीच असे म्हणतो। मराठीमध्ये शब्दांच्या जाती असे म्हणतात। या जाती किंवा प्रकार शब्दांच्या कार्य व स्वरूप यावरून केलेले आहेत। शब्दांचे 8 प्रकार पुढील प्रमाणे: 1 नाउन, नाम। 2 प्रोनाउन, सर्वनाम। 3 ऍडजेक्टिव, विशेषण। 4 वर्ब, क्रियापद। 5 ऍडवर्ब, क्रियाविशेषण अव्यय। 6 प्रेपोजिशन, शब्दयोगी अव्यय। 7 कंजक्शन, उभयान्वयी अव्यय। 8 इंटरजेक्शन, केवल प्रयोगी अव्यय। यापैकी पहिल्या 4 प्रकारच्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात। विकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या मध्ये लिंग, वचन यांच्यामुळे बदल होतात अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात। उदाहरण पाहूया: बॉय, बॉईज। दुसऱ्या 4 प्रकारच्या शब्दांना अविकारी शब्द असे म्हणतात। अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांच्या मध्ये कसलाही बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द किंवा अव्यय असे म्हणतात। उदाहरण पाहूया: राम अँड रहीम। येथे अँड हा शब्द जसाच्या तसा राहिला आहे। चला तर मित्रांनो, शब्दांच्या 8 जातीविषयी आपण सविस्तर माहिती पाहू। यामधील पहिला प्रकार आहे नाउन, त्याला मराठीमध्ये नाम असे म्हणतात। नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग। व्यक्तीच्या, ठिकाणाच्या किंवा वस्तूच्या नावाला नाम असे म्हणतात, अशी याची व्याख्या करता येईल। उदाहरण पाहूया: सुरेश इज अ गुड बॉय। या वाक्यामध्ये सुरेश हे व्यक्तीचं नाव आहे। शी इज रीडिंग अ नॉवेल। या वाक्यामध्ये नॉवेल हे वस्तूचं नाव आहे। कोल्हापूर इज अ बिग सिटी। या वाक्यामध्ये कोल्हापूर हे ठिकाणाचं नाव आहे। यावरून अशी व्याख्या तयार करण्यात आली, नाउन इज द नेम ऑफ अ पर्सन, प्लेस ऑर थिंग्स। शब्दांच्या जातीतील दुसरा प्रकार आहे प्रोनाउन। प्रोनाउन म्हणजे सर्वनाम। प्रोनाउन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ अ नाउन। नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम। उदाहरणार्थ, विजय इज अ बॉय, ही इज क्लेवर। या वाक्यामध्ये विजय या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ही हे सर्वनाम वापरलेले आहे। चला आता आपण दुसरं उदाहरण पाहूया: शाहजहान बिल्ट ताजमहल। इट इज अ ब्युटिफुल बिल्डिंग। या वाक्यामध्ये ताजमहल या नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इट हे सर्वनाम वापरलेले आहे। आता आपण शब्दांचा तिसरा प्रकार पाहू, ऍडजेक्टिव म्हणजे विशेषण। ऍडजेक्टिव इज द वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट नाउन आर कॉल्ड ऍडजेक्टिव। नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द यास विशेषण असे म्हणतात। उदाहरण: माधुरी इज अ गुड डान्सर। या वाक्यामध्ये डान्सर या नामाविषयी गुड या विशेषणानं किंवा गुड या शब्दानं अधिक माहिती सांगितलेली आहे। उदाहरण 2, राम वॉज द आयडियल किंग। या वाक्यामध्ये किंग
या नामाविषयी आयडियल हा शब्द अधिक माहिती सांगतो आणि म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. शब्दांच्या जातीतील चौथा प्रकार आहे वर्ब, म्हणजे क्रियापद. द वर्ब इज अ वर्ड दॅट डिनोट एन ॲक्शन. कृती दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरण पाहूया. राजा इज ॲन ॲक्टर या वाक्यामध्ये इज हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो आहे. उदाहरण दोन. राणी रीड्स पोएम या वाक्यामध्ये राणी वाचण्याची क्रिया करते, म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. आता आपण शब्दाचा पाचवा प्रकार पाहू, ॲडवर्ब. ॲडवर्ब म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. वर्ड्स विच गिव मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब आर कॉल्ड ॲडवर्ब. क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. हे शब्द साधारणपणे कसे, केव्हा, किती या प्रश्नांची उत्तरे देतात. चला उदाहरण पाहूया. मीरा वॉक्स स्लोली या वाक्यात मीरा चालते, पण कशी तर स्लोली अशी माहिती मिळते. दुसरं उदाहरण पाहू. लता सिंग्स वेल या वाक्यात लता गाते, पण कशी तर वेल अशी माहिती मिळते. म्हणून क्रियेबद्दल किंवा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. शब्दाचा सहावा प्रकार आहे प्रेपोजिशन, म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रेपोजिशन इज अ वर्ड ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट शोज द रिलेशनशिप ऑफ अ नाउन ऑर अ प्रोनाउन टू सम अदर वर्ड्स इन द सेंटेन्स. वाक्यातील नामाचा किंवा सर्वनामाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध दर्शवणाऱ्या शब्दास शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. चला उदाहरण पाहूया. वीना इज इन द किचन या वाक्यामध्ये वीना आणि किचन ही दोन नामं आहेत आणि ह्या दोन नामाचं रिलेशन इन या प्रेपोजिशननं दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. चला दुसरं उदाहरण पाहूया. द बुक इज ऑन द टेबल या वाक्यामध्ये द बुक आणि द टेबल ही नामं आहेत. या दोघांचं रिलेशन ऑन या प्रेपोजिशननं दाखवलेलं आहे. जर वाक्यात योग्य प्रेपोजिशन वापरलं नाही तर वाक्याचा अर्थ बदलतो. पहा, द बुक इज ऑन द टेबल या वाक्यामधील जर प्रेपोजिशन आपण वगळलं तर बुक इज टेबल म्हणजे पुस्तक टेबल आहे असा अर्थ होतो. म्हणून प्रेपोजिशन वाक्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. शब्दाचा सातवा प्रकार आहे कंजक्शन, म्हणजे उभयान्वयी अव्यय. कंजक्शन इज अ वर्ड विच जॉइन्स टुगेदर वर्ड्स फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. चला उदाहरण पाहूया. राम अँड श्याम वेंट टू बझार या वाक्यामध्ये राम आणि श्याम या दोघांना अँड या कंजक्शननं जोडलेलं आहे. दुसरं उदाहरण. शी रॅन अँड गॉट द ट्रेन या वाक्यामध्ये शी रॅन हे एक वाक्य आहे आणि शी गॉट द ट्रेन हे दुसरं वाक्य आहे. हे दोन वाक्य अँड या कंजक्शननं जोडलेले आहेत. म्हणून दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजक्शन असे म्हणतात. शब्दांचा आठवा प्रकार आहे इंटरजेक्शन, याला केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. इंटरजेक्शन इज अ वर्ड विच एक्सप्रेस
सम सडन फीलिंग और इमोशन। जो शब्द बोलणाऱ्याच्या मनातील उत्कट भावना किंवा भाव व्यक्त करतो त्यास केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात। चला आपण उदाहरण पाहूया। अलास द पुअर मॅन डायड, या वाक्यामध्ये अलास हा शब्द दुःख व्यक्त करतो। उदाहरण दोन, ओ शी लॉस्ट हर पर्स, या वाक्यामध्ये ओ हा शब्द आश्चर्य व्यक्त करतो। वरील शब्दांचे प्रकार हे त्यांच्या फंक्शनवरून केलेले आहेत, त्यामुळे एक शब्द नेहमी त्याच प्रकारामध्ये येईल असे नाही। एका वाक्यात एकदा एखादा शब्द क्रियापद म्हणून आला तरी दुसऱ्या वाक्यात तो नाम म्हणून सुद्धा येऊ शकतो। चला उदाहरण पाहूया। आय वॉक स्लोली, या वाक्यात वॉक हा शब्द क्रियापद म्हणून आला आहे आणि अ मॉर्निंग वॉक इज यूजफुल फॉर हेल्थ, या वाक्यात वॉक हा शब्द नाम म्हणून वापरला आहे। चला दुसरं उदाहरण पाहूया। ॲनिमल्स ऑल्सो नीड स्पेस, या वाक्यामध्ये नीड हा शब्द वर्ब म्हणून आलेला आहे। देअर इज ऑल्सो अ नीड ऑफ अ स्पेस फॉर ॲनिमल, या वाक्यामध्ये नीड हा शब्द नाउन म्हणून आलेला आहे।